जालना जिल्ह्यात येत असलेल्या मंठा व परतूर तालुक्यातील 92 गावांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणात सुरू असलेल्या विहिरीचे खोदकाम त्वरित बंद करून पाणी सिंचन राजा मतदारसंघासाठी आरक्षित करावे या मागणीसाठी हजारोंचा जनसमुदाय तहसील कार्यालयावर धडकला होता. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातील पाणी सिंदखेडराजा मतदारसंघासाठी आरक्षित नसतानाही हे पाणी जालना जिल्ह्यातील 92 गावांसाठी नेण्याचा घाट पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी घातला आहे. या पाणी पुरवठा योजनेला सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेचा प्रचंड विरोध असतानाही मंत्री बबनराव लोणीकर यांनी सत्तेचा गैरवापर करीत खडकपूर्णा प्रकल्पामध्ये विहिरीचे खोदकाम सुरूच ठेवले आहे. या विहिरीच्या खोदकामाला विरोध म्हणून आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वामध्ये हजारोंचा जनसमुदाय तहसील कार्यालयावर धडकला होता. गीतांजली चित्रमंदिरापासून काढण्यात आलेला हा मोर्चा बसस्थानक चौकातून तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. खडकपूर्णा धरणाची जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा 4 पट क्षमता जालना जिल्ह्यातील दुधना प्रकल्पाची आहे. मात्र या धरणातून जालना जिल्ह्याला पाणी घेण्याऐवजी मराठवाड्यातील नेते विदर्भातील पाणी मराठवाड्यात पळवण्याचा प्रयत्न करीत आहे. या कामाला विरोध म्हणून व सिंदखेडराजा मतदारसंघासाठी पाणी आरक्षित व्हावे यासाठी 29 जानेवारीला संपूर्ण मतदारसंघात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. तसेच 29 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांची सर्वपक्षीय भेट घेतल्या जाणार आहे. त्यानंतर या संदर्भात 30 जानेवारीला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी दिली. राहुल नायर, देऊळगाव राजा.